यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झरी तालुक्यातील कोसारा ते मारेगाव या रस्त्यावर मनुष्यभर उंचीचे अतिशय मोठमोठे खड्डे पडले आहेत। हा रस्ता ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी जणू मृत्यूचा सापळा ठरतोय। या रस्त्यावर एखाद्याचा अपघात होईल तेव्हा सरकारचे डोळे उघडतील का असा सवाल येथील ग्रामस्थ करतायत। हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून या रस्त्यावर अपघात सुद्धा झाले आहेत, पण सुदैवाने जीवित हानी झाली नाही। या रस्त्यावर मनुष्यभर खड्डे पडले आहेत। या मार्गाने वाहन चालवणं तर सोडाच, साधं पायी सुद्धा जाण्यास जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतोय। 1994 साली हा पूल बांधल्यानंतर प्रशासनाने आणि शासनाने या रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। या गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार सूचना करून सुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। या रस्त्यावर अपघात होऊन मनुष्यहानी झाल्यावरच प्रशासन जागा होणार का असा सवाल नागरिक करताना दिसून येत आहेत। शासनाने कोसारा ते मारेगाव या मुख्य रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन या पुलाची तसंच रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता आणि पूल व्यवस्थित करण्याची मागणी कोसारा डोंगरगाव येथील नागरिक करत आहेत। अन्यथा येथील ग्रामस्थ याबाबत त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे। संघर्ष भगत, झरी जामणी, यवतमाळ। मी स्वतः या वणी विधानसभा क्षेत्राचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून क्षेत्राचं काम करत असतोय आणि माझी शेती कोसारा येथे आहेत आणि या कोसारा मार्गावर खडकी ते मारेगाव 93-94 साली हा रोड मंजूर झाला आणि काम सुद्धा या रोडचे झाले। हा खडकी ते मारेगाव, खडकी ते सरळ वणी आणि झरी जामणी तिन्ही तालुक्याला जोडणारा रस्ता आहेत, परंतु या मार्गाने जे रस्ता करण्यात आलेला यामध्ये फार मोठा घोळ झाला। कुठल्याही लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे या रोडची वाट लागली। या रोडवर 93-94 रोड असताना 97-98 साली इथे एक 14 ढोले टाकून इथं रपटा बनवण्यात आला आणि तो रपटा सतत आजूबाजूने खचत गेला। 2002-03 साली एक माणूसभर खड्डा पडला होता 5-6 फुटाचा बाजूच्या साईडने, तर त्या साईडचा गड्डा आम्ही तक्रारी करून तो बुजवायला लावला। 2 ढोल्याची लाईन टाकली जगताप नावाच्या ठेकेदारांनी, त्यावेळेला काम केलं। त्यानंतर 2015 साली पुन्हा आणखी या साईडचा रस्ता करण्यात आला। मी जिथे उभा आहोत, जिथे 8 फुटाचा जो खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामध्ये उभा आहे, हा 2015 साली इथचं काम केलं गेलं। परंतु आता पुन्हा या वर्षीच्या पाण्यामध्ये पुन्हा इथे खड्डा पडलेला आहे आणि एवढी वाईट परिस्थिती आहे या रस्त्याची का इथे लोकांचे जीव जातील तेव्हा शासनाला जाग येतील असं मला वाटतो। आणि मी सतत या रस्त्याच्या संदर्भामध्ये PWDचे जे इंजिनियर आहेत त्या प्रत्येक इंजिनियरशी मी संपर्क ठेवत असतो आणि जिल्ह्याचे जे AC साहेब आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क ठेवतोय, आणि सतत आपण पाठपुरावा करून सुद्धा कुठलाही राजकीय पुढारी आणि अधिकारी पाहिजे त्या पद्धतीने या रस्त्याकडे लक्ष देत नाही। बऱ्याच वेळेला निधीची तंत्रता आहे अशा पद्धतीने ते आम्हाला टोलवाटोलवी करतात आणि अनेक तक्रारी जे आत्तापर्यंत झालेले लोकप्रतिनिधी आहेत, पूर्वीचे जे सुरुवातीचे जे 90 लोकप्रतिनिधी होते वामनरावजी कासावर, त्यांच्या कालावधीमध्येच हे जवळजवळ काम झालेलं आहेत त्यांच्या कालावधीतलं। आणि नंतर जे लोकप्रतिनिधी झाले त्या लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे लक्ष दिलं गेलं नाही। म्हणून या मतदारसंघाचे जनता जो आहे या तालुक्याची फक्त मतदानापुरती आहेत, मतदान केल्यानंतर कुठलाही लोकप्रतिनिधी इकडून फिरून पाहत नाही। आणि महामंडळाची बससुद्धा वणी मारेगाव, वणी झरी आणि वणी पांढरकवडा, वणी मारेगाव झरी अशा तिन्ही तालुक्याच्या मार्गावर इथून बस सतत सुरू केली नाही। आमच्या कोसारा येथे हायस्कूल आहेत, हायस्कूलला शिंदेवाळोना, डोंगरगाव हे आजूबाजूचे जे विद्यार्थी आहे शिकण्यासाठी येतात, मुकुडबनला कॉलेज आहे, त्या विद्यार्थ्यांना या रस्त्यामुळे जाणं मुश्किल होतं आणि त्यांची शाळासुद्धा कॉलेजसुद्धा डुबतात। बऱ्याच वेळेला विद्यार्थी सायकलनी मोटरसायकलनी जाताना इथे घसरून पडतात, ही वास्तविकता आहे। तरी शासनाने प्रामाणिकपणे लक्ष द्यावं, जातीनं लक्ष द्यावं। विधानसभेचे आमदार संजू रेड्डी बोतकोरवारजी, या लोकसभा क्षेत्राचे खासदार हल्ली बाळूभाऊजी धानोरकर
आणि सर्व जिल्हा परिषद सदस्यासहित ताकदीने आणि दुसऱ्याचा जीव तो आपला जीव समजून त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। हे फोर व्हीलरनी स्टँडर्ड गाड्याने घुमतात, पण जे खटारा गाड्यांनी सायकलनी फिरणाऱ्या पादचाऱ्यांना पैदल लोकांना जे तकलीफ होऊन राहिलेली आहे ही फार वाईट बाब आहे। आणि मी माझा स्पष्ट आरोप आहे का या भागाकडे कोणी प्रामाणिकपणे लक्षच दिलं नाही, मतदानापुरते फिरतात नंतर कोणीही लक्ष देत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे। त्यांनी याची चौकशी करावी आणि या परिसरातील तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा ही नम्र विनंती। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।